आज तेरा जून दोन हजार एकवीस त्रुटीपूर्तता अघोषित शाळा वेतन देयक वीस टक्के चाळीस टक्के वेतन प्रचलित धोरण शालार्थ आय डी जुनी पेन्शन योजना याची सद्यस्थिती जी आहे ती आज आपण बघणार आहोत तर त्यामध्ये सर्वात प्रथम त्रुटीपूर्तता जी आहे या त्रुटीपूर्ततेविषयी आपण माहिती बघणार आहोत त्रुटीपूर्ततेसंदर्भात विभागीय डेप्युटी डायरेक्टर ऑफिस असेल या ठिकाणी जे कॅम्प म्हणजेच आपण जी त्रुटीपूर्तता करण्यासंदर्भात जी संधी दिलेली होती डेप्युटी डायरेक्टर ऑफिसला जाऊन ती पात जी तपासणी होणार होती सुनावणी होणार होती ती त्याचा कालावधी जो आहे तो पूर्ण झालेला आहे अकरा तारखेपर्यंत ही सुनावणी होणार होती आता सर्व जी माहिती आहे ती मंत्रालयामधील ज्या अधिकारी आहेत त्यांच्याकडे ही गेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर या पद्धतीने त्रुटीपूर्ततेतील आता किती शाळा पात्र होत आहे हेही पाहणं औचित्याचं ठरणार आहे यामध्ये सर्व शाळांना आता संधी दिलेली होती मंत्रालय स्तरावरती जाऊन त्रुटीपूर्तता करणे विभागीय स्तरावरती देखील त्रुटीपूर्तता करण्याकरिता ही सुनावणी झालेली होती आता सर्व जी माहिती आहे त्रुटीपूर्ततेची ती मंत्रालयामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो आता यानंतर अघोषित शाळा ज्या आहेत यांची देखील लवकरात लवकर माहिती जी आहे ती मंत्रालय स्तरावरती मागवली गेलेली आहे, गे आहे। याही शाळांची माहिती मंत्रालय स्तरावरती गेल्यानंतर त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा आणि अघोषित शाळा या अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित होतील लवकरात लवकर अशी अपेक्षा आपण बाळगूयात मंत्रालयातील अधिकारी जे आहे ते लवकरात लवकर जे तपासणीचं कामकाज आहे ते प्रशासकीय कामकाज पूर्ण करून आ, ती जी यादी आहे ती लवकरात लवकर शिक्षणमंत्री प्राध्यापक वार्षताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर ही जी त्रुटीपूर्ततेची अ घोषित शाळांची अनुदानासाठी पात्र असलेली जी यादी आहे ती लवकरात लवकर घोषित होईल आणि ही यादी घोषित झाल्यानंतर लवकरच पुरवणी मागणी जी आहे ती मांडली जाऊ शकते आणि पुरवणी मागणी मांडल्यानंतर येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये जी आर्थिक तरतूद आहे ती आर्थिक तरतूद केली जाऊ शकते आणि या सर्व शाळांना आ जे अनुदान आहे ते अनुदान प्राप्त होऊ शकतं त्याचसोबत वेतन देयकाची जी परिस्थिती आहे ती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी आपल्याला पाहायला भेटते औरंगाबाद जिल्हा असेल बुलढाणा जिल्हा असेल अहमदनगर जिल्हा असेल यांच्या व इतर देखील जे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दे वेतन देयकं जे आहे ते वेतन देयकं मागवलेले आहे त्यामध्ये मार्च एप्रिल मे अशी वेतनदेयकं मागवलेली आहे आणि चौथ्याही महिन्याचं जून महिन्याचं देखील वेतन जे आहे ते आपल्याला मागवलेलं पाहायला आहे काही ठिकाणी मार्चचा पगार झालेला आहे काही ठिकाणी मार्च एप्रिलचा पगार झालेला आहे काही जिल्ह्यांमध्ये मार्च एप्रिल मेचा देखील पगार झालेला आहे अशी विविध परिस्थिती ही पाहायला भेटते परंतु काही जिल्ह्यांमध्ये अजून वेतन देयकंसुद्धा सादर झालेली नाही आहे आणि पगाराचं सुद्धा काही ठिकाणी पगार अजून झालेले पाहायला मिळत नाही आहे त्यासोबत वीस टक्के चाळीस टक्के अनुदानाचं जे वेतन सुरुवातीचं जे वेतन होतं म्हणजेच जे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी चार महिन्याचं जे वेतन वीस टक्के अनुदानावरती आलेल्या शाळांना मिळणं गरजेचं होतं ते वेतनसुद्धा अजून काही शाळांना मिळालेलं नाही आहे आणि याकरिता स्वतः शिक्षक आमदार विक्रम काळेसाहेब यांनी देखील पाठपुरावा केलेला होता दोन जून रोजी झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी हा प्रश्न शिक्षणमंत्री प्राध्यापिका वर्षताई गायकवाड यांच्याकडे मांडलेला होता आणि त्यावेळेस प्राध्यापिका वर्षताई गायकवाड यांनी संबंधित जे काय अधिकारी आहे त्यांना सांगितलेलं होतं त्यां लवकरात लवकर कर, कारवाई करा आणि त्याचसोबत ही जे त्रुटी हो, जे अनुदान आहे ते लवकरात लवकर शिक्षकांना मिळावं संदर्भात सुद्धा आदेश जे आहे ते दिलेले गा दिले गेलेले होते आणि त्यामुळं आता लवकरात लवकर जे अनुदान आहे ते शिक्षकांना मिळू शकतं असंही एकंदरीत चित्र आता आपल्याला पाहायला भेटतं आहे प्रशासकीय कामकाज जे आहे ते पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला आप मिळत आहे त्यासोबत प्रचलित धोरणाचा जो प्रश्न आहे तो प्रचलित धोरणाचा प्रश्नसुद्धा आपल्याला पाहायचा आहे तर प्रचलित धोरण केव्हा लागू होईल याकरिता सुद्धा शिक्षक आमदार पदवीधर आमदार विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असतील शिक्षक समन्वय संघ असेल हे सर्व जे आहे प्रयत्न करत आहे आणि लवकरात लवकर प्रचलित धोरण लागू करावं अन्यथा आंदोलनाचं आसरं जे आहे ते भविष्यामध्ये उघरावं लागू शकतं असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे तर प्रचलित धोरण जे आहे ते लवकरात लवकर लागू झालं पाहिजे परंतु हे बोलत असतानाच जे जयंत पाटील यांच्याकडं जयंत आजगावकर शिक्षक आमदार जे, जे कर, आ, आहे यांनी निवेदन दिलेलं होतं आणि त्यांनी सांगितलेलं होतं की हा जो प्रचलित धोरणाचा प्रश्न असेल जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न असेल तो, तो लवकरात लवकर मार्गी लावा आणि त्या दृष्टीने स्वतः जयंत पाटील यांनीसुद्धा सांगितलेलं होतं की आम्ही लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना असेल <coughs> त्याचसोबत प्रचलित धोरण असेल हा प्रश्न जो आहे तो आम्ही मार्गी लावतो आणि मार्गी लावणार पण आहे आम्ही सकारात्मक आहोत या पद्धतीची माहिती जी आहे ती दिलेली होती त्यासोबत विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते <coughs> त्यानंतर स्वतः शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षिता गायकवाड यांनी सुद्धा सभागृहामध्ये सांगितलेलं होतं की प्रचलित धोरण लागू करण्याकरिता सर्व शाळा ज्या आहेत त्या अनुदानाकरिता पात्र झाल्या पाहिजे आणि त्या संब सर्व शाळा ज्या अनुदानासाठी पात्र होतील त्यानंतर एकत्रित सर्व माहिती घेऊन या सर्व शाळांची एकत्रित सर्व जी माहिती आहे ती माहिती घेऊन त्यानंतर सर्व शाळांना शंभर टक्के अनुदान देण्याकरिता किती खर्च लागेल याची एकत्रित आकडेवारी घेतली जाईल आणि ती आकडेवारी घेऊन अर्थकाट्याकडे आपल्याला जायचं आहे त्याचसोबत मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे आपल्याला जायचं आहे आणि त्यानंतर प्रचलित धोरणाचा प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी हा लागू शकतो तर या दृष्टीने सर्व सकारात्मक आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर शालार्थ आयडीची जी सद्यस्थिती आहे ती काही ठिकाणी शिक्षकांनी अजून शालार्थ आयडीची जी फाईल आहे ती जिल्हा परिषद या ठिकाणीसुद्धा जमा केलेली नाही आहे काही ठिकाणी जिल्हा परिषद या ठिकाणी शिक्षकांनी फाईल ज्या आहे त्या जमा केलेल्या आहे शाळांनी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक जे वीस टक्के अनुदानाकरिता नव्याने सुरू झालेल्या ज्या शाळा आहे ज्यांना शालार्थ आय डी मिळालेल्या नाही अशा सर्वांनी वीस जिल्हा परिषद या ठिकाणी फाईल जा जमा केलेली आहे आणि जमा केल्यानंतर काही ठिकाणी कवरिंग लेटर जे आहे ते जिल्हा परिषद या ठिकाणी मिळालेलं आहे त्यानंतर फाईलचा प्रवास काही जिल्ह्यांमध्ये जो आहे तो जिल्हा परिषदपासून डेप्युटी डायरेक्टरपर्यंत डेप्यूट डायरेक्टर ऑफिस या ठिकाणी फाईल ज्या आहे त्या पोचलेल्या आहे आणि डेप्युटी डायरेक्टर ऑफिस या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी टेबलवरीलसुद्धा कामकाज जे आहे ते काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण झालेलं पाहायला मिळतं आहे आणि काही जिल्ह्यांमधून डेप्युटी डायरेक्टर या ठिकाणावरून फाईल पुढच्या ऑफिसकडे जाण्याच्या तयारीमध्ये आहे अशी परिस्थिती जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी वेग 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 संमिश्र परिस्थिती ही शालार्थ डीची आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्या जिल्ह्यामध्ये नेमकी शालार्थ आयडीची काय परिस्थिती आहे तीसुद्धा आपण सांगू शकता त्यानंतर जुनी पेन्शन योजना जी आहे ती जुनी पेन्शन योजने विषयीसुद्धा लवकरात लवकर लागू करण्यासंदर्भात अनुदानित शिक्षक संघटना ज्या आहेत त्या एकवटलेल्या आहे आणि त्याचसोबत शिक्षक आमदार पदवीधर आमदार देखील सातत्याने प्रयत्न करत आहे आणि याकरिता जुनी पेन्शन योजना लागू क करण्याकरिता स्वतः शिक्षण मंत्री असतील आणि इतर देखील जे मंत्री महोदय आहे ते देखील यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्या दृष्टीने संबंधित जे अधिकारी आहे त्यांना जुनी पेन्शन योजनेची माहिती जी आहे आकडेवारी ही मागवली गेलेली आहे जिल्हा परिषदचं पे युनिट असेल या ठिकाणावरून ही माहिती जी आहे ती मागवली गेलेली आहे कारण पे युनिट कडून आलेली जी माहिती असणार आहे त्याचसोबत विविध दा मुख्याध्यापक प्राचार्य यांच्याकडून आलेली माहिती नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जे शिक्षक अनुदानित विनाअनुदानित शिक्षक रुजू झालेले आहे त्यांची एकत्रित सर्व माहिती आल्यानंतर त्यानुसार जुनी पेन्शन योजनेचा किती खर्च म्हणजेच सरकारच्या तुजुरीवरती किती खर्च पडणार आहे किती बोजा पडू शकतो याची एकत्रित आकडेवारी घेतली जाईल आणि त्यानंतर आकडेवारी घेतल्यानंतर हा प्रश्न जो आहे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे मानला जाईल आणि त्यानंतर हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो अशी माहिती स्वतः शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी सुद्धा दिलेली होती दोन जून रोजी झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांना ही माहिती जी आहे ती दिलेली होती त्यामुळं जुनी पेन्शन योजनेची माहिती आपल्या जिल्ह्यामध्ये जमा झालेली आहे की नाही याचाही आपण पाठपुरावा करावा आणि लवकरात लवकर माहिती जमा करून ही माहिती मंत्रालय स्तरावरती कशी पोहोचेल याच्याकरिता देखील पाठपुरावा आपण करावा जेणेकरून जुने पेन्शन योजनेचा प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी हा लागू शकतो